आपण जेव्हा 2 वर्षाचा विचार करतोय तेव्हा फक्त कोविडचा विचार न करता इकॉनॉमी, एज्युकेशन, क्लिनलीनेस आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट जे आहे महाराष्ट्राची, म्हणजे तुम्हाला सांगण्याचं कारण आहे की इंडिया टुडेचा यावेळेचा सर्वे आला आहे, स्टेट ऑफ द स्टेट तुम्हाला माहिती आहे. गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्र कुठल्याही फीचरमध्ये नाही. इतकं अधोगती महाराष्ट्राची झाली. तुम्ही म्हणता भ्रष्टाचार हे कारण आहे, पण फक्त भ्रष्टाचार हेच कारण आहे की गव्हर्नन्सला डायरेक्शन देण्यासाठी कोण नाही आहे, मुख्यमंत्री काम करत नाही आहेत, असं काय तुमचं काय म्हणणं आहे? देर इज नो गव्हर्नन्स ॲट ऑल. बघा काय असतं की आता कोविड होता, या कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने काय केलं, केंद्र सरकारने रेल्वेचे प्रोजेक्ट्स दुप्पट वेगाने त्याचं काम केलं, कारण ट्रेन बंद होत्या, ती संधी होती. त्यांनी रस्त्यांची कामं फार वेगाने केली, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, महाराष्ट्राला ती संधी होती. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अशी आहे की महाराष्ट्राला रिसोर्सेस उभारणं कठीण नाही आहे. आपण उलट केलं, आपण त्या काळामध्ये सगळे प्रोजेक्ट्स बंद केले, कुठली इन्व्हेस्टमेंट आपण केली नाही. अगदी साधं नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांकरता 4,000 कोटी रुपये वर्ल्ड बँकेने दिलेले, योजना आपण बंद केली. स्मार्ट सारखी योजना की ज्या योजनेमध्ये 10,000 गावांचं परिवर्तन आपण करणार होतो, नाव त्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं दिलं, योजना बंद केली. त्यामुळे जर तुम्ही काहीच करणार नाही, सगळं जर बंद ठेवाल आणि तुम्ही एक्सपेक्ट कराल की इकॉनॉमी ग्रो होईल, तरी ग्रो होईल याकरता होईल की महाराष्ट्रामध्ये रिअल इस्टेट एक असं क्षेत्र आहे की ज्यात सरकारचं कॉन्ट्रीब्युशन नसलं तरी ते ग्रो होतं आणि ते आपल्या ओव्हरऑल इकॉनॉमीला ग्रो करतं. अपार्ट फ्रॉम दॅट, ही इकॉनॉमी जी गव्हर्नमेंटच्या इन्व्हेस्टमेंटने ग्रो होते ती मात्र ग्रो होऊ शकणार नाही. कारण आकडे कुठेतरी आपण बघितले पाहिजे. आता जे सध्या म्हणजे बजेट अधिवेशन तर आपल्याला पुढच्या वर्षी बघायचं, पण त्याच्यापूर्वी जे आता रेव्हेन्यू रिसीटचे आकडे येत आहेत त्याच्यानुसार साधारण 3 लाख कोटी महाराष्ट्र सरकारकडे येऊ शकतात 2 वर्षाच्या पूर्ण या लोडाऊन नंतर सुद्धा. सरकारचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही असं दाखवतोय की आम्हाला जेवढा रेव्हेन्यू एक्सपेक्ट होता तेवढा रेव्हेन्यू आम्ही कलेक्ट करत नाही. सध्या सरकारकडे रेव्हेन्यू कलेक्शनचं साधन काय? तर तुम्ही सेल्स टॅक्स मध्ये गोळा करू शकता, तुमचे जे काही स्टॅम्प ड्युटी कलेक्शन आहे त्याच्यात तुम्ही गोळा करू शकता. ते करून सुद्धा आमच्याकडे शॉर्टफॉल आहे असं सरकारचं म्हणणं आहे. सतत तुम्हाला आठवत असेल तर अजित पवार सतत सांगतात की 25,000 कोटी आमचे जीएसटीचे तुम्ही परत द्या, 25,000 कोटी आमचे तुम्ही परत द्या. हे एक कारण त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठलेही प्रोजेक्ट त्या रेव्हेन्यू शॉर्टफॉलमुळे आम्ही करू शकत नाही असं त्यांचं सतत म्हणणं होतं. जसं तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की वारंवार म्हटलं जातं की सेंटरकडनं येणारे फंड्स, कोविडमध्ये सुद्धा सेंटरकडनं येणारे फंड्स हाही विषय होता. अगदी मेट्रो सारखा प्रोजेक्ट असेल, आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय निघाला म्हणून की मेट्रो सारख्या प्रोजेक्टमध्ये कुठेतरी केंद्र सरकारचं सहकार्य नाही, याला जोडून हा प्रश्न. त्याला मी वेगळं उत्तर देईल, तुम्हाला पुन्हा विचारा. कारण महत्वाचा प्रश्न तुमच्या जवळचा. हा नाही, मुंबईकरांशी जो धोका झाला मला सांगायचाच आहे. पण प्रश्न असा आहे की आपण जीएसटीची रचना जर बघितली तर तुम्ही जेव्हा 1 रुपया जीएसटी भरता 50 पैसे थेट राज्याकडे जातात, 50 पैसे केंद्राकडे जातात. त्यामुळे राज्याचे पैसे काही केंद्राकडे नसतात. केंद्राकडे काय असतं तर केंद्र सरकारने सांगितलं की पहिल्या वर्षीला बेस धरून दरवर्षी 14% अधिक्याने तुम्हाला पैसे आम्ही देऊ. 5 वर्षाच्या आम्ही देऊ कायद्यामध्ये, ते कायद्यामध्ये. आता केंद्र सरकारला ही भूमिका घेता आली असती की कोविडमुळे आम्हालाही येत नाही तर तुम्हाला आम्ही का द्यायचे, पण केंद्राने ती घेतली नाही. केंद्राने सांगितलं आम्ही देऊ, मागच्या वर्षीचे दिले आणि याही वर्षाचं केंद्र देणार आहे. त्याचं रिकन्सिलिएशन हे होतं जुलैमध्ये आणि केंद्र सरकार ऍडव्हान्समध्ये किंवा असे पैसे देत नाही, राज्यही देत नाही. आता उदाहरणादाखल नागपूर महानगरपालिकेला 1,000 कोटी रुपये जर राज्य सरकारने द्यायचे आहेत परतावा म्हणून, तर ते पहिल्या महिन्यात 100 कोटी मिळतात, कधी मग 3 महिन्यांनी 200 कोटी मिळतात. मग नागपूर महानगरपालिका असं नाही म्हणत की आमचे 1,000 कोटी रुपये यायचे होते म्हणजे आमचे 800 कोटी रुपये दिले नाही. हे जे सगळे पैसे आहेत, मागचेही आले आताचे येणार आहेत. आणि केंद्र सरकारने राज्याने सांगितलं की समजा आमचा पैसा मागे पुढे येतोय तर तुम्ही कर्ज काढा, व्याज आम्ही भरू, काम करा. इतर राज्यांनी ते केलं, आम्ही म्हटलं आम्ही कर्जही काढणार नाही, आम्ही केवळ बोट दाखवू. म्हणजे जे पैसे 100% येणारच आहेत. आता राज्य सरकारी जे अनुदान देतं ते काय दर महिन्याला देतं का? वर्षाच्या शेवटीच देतं ते अनुदान. त्याच्यामुळे यातला एक, आणि एवढंच नाही, डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमध्येही केंद्र सरकारने म्हणू शकलं असतं की टॅक्सेस आले नाही, जेवढे आले त्याच्या टक्क्यांनी द्यायचे आहेत. केंद्राने म्हटलं जेवढे बजेटमध्ये धरले होते ते येणार आहे असं धरून आम्ही आमच्या बजेटमध्ये देतो आणि महाराष्ट्रालाही दिले. मी तर आकडेवारीच मांडली, महाराष्ट्राला केंद्राने किती पैसा दिला. यांना स्वतः काही करायचं नाही.
आणि आपला नाकर्तेपणा लपवण्याकरता वारंवार बोट जे आहे ते केंद्र सरकारकडे दाखवायचं. दुजाभावाचा जो आरोप त्याच्याबद्दल तुम्ही आता बोललात, त्याच्याबद्दल सरकारकडनं सतत असं सांगितलं जातं की GST झाल्यानंतर आमचं इन्कमचे जे सोर्सेस आहेत ते केंद्र सरकारकडे गेलेले आहेत. पेट्रोल शिवाय पेट्रोलियम प्रोडक्ट्स GST मध्ये जाऊ नये त्याच्यासाठी तुमच्या सरकारने प्रयत्न केले होते. दॅट इज द रिझन वाय गुजरात महाराष्ट्र सारख्या महत्वाच्या राज्यांनी त्याला विरोध केला होता. त्याच्यामुळे पेट्रोलवरती ते आज GST गोळा करू शकतात. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस आम्हाला गरज होती त्यावेळेस आम्हाला पैसे मिळत नाहीत, तुम्ही तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही पैसे देता, त्याच्यामुळे आमचं नुकसान होत आहे आणि म्हणून आमचा जो इन्कम सोर्स आहे आता एकमेव राहिलेला पेट्रोलचा म्हणून आम्ही कमी करू शकत नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला वॅट एका दिवशी मिळायचा का? शेवटीच मिळायचं ना, मार्चच महिन्यात मिळायचा माल. वॅट जर तुम्ही कलेक्शन बघितलं तर वॅटचं कलेक्शन फेब्रुवारी मार्च मध्येच व्हायचं. तुम्हाला किती वॅट मिळायचा? 80,000 कोटी. आता तुम्हाला GST किती मिळतोय? 1,20,000 कोटी. म्हणजे किती? 40,000 कोटी तुमचे जास्त येतात. त्यामुळे हे म्हणणं चुकीचं आहे. आणि तरीही केंद्र सरकारने तुम्हाला मुभा दिली होती ना की समजा आमच्याकडनं उशीर होत असेल आम्ही व्याज भरतो तुम्ही कर्ज घ्या, आणि कर्जाची लिमिटही वाढून दिली होती. काय प्रॉब्लेम होता? का नाही घेतलं? घ्यायचं नव्हतं, कांगावा करायचा होता, कांगावा. आणि पेट्रोल डिझेलच्या असणारा मी पुन्हा प्रश्न विचारतो की मग जर तुमच्याकडे पैसे नव्हते दारूवरचा का कमी केला? त्याला लागू नाही होत का मग हे आर्ग्युमेंट तुम्ही पेट्रोल डिझेल जे सामान्य माणसाचं आहे त्याच्यावर तुम्ही लागू करता, आणि दारूवरचा कर कमी करताना मात्र मग तुमच्या खिशात पैसे असतात. हे जे काही विरोधाभास आहे ना, उत्तर सरकार देऊ शकत नाही. या सरकारने कांगावा करण्याच्या व्यतिरिक्त पैसे जे काही रिलीज झाले समप्रमाणात गुजरातला झाले, राजस्थानला झाले, छत्तीसगडला झाले, मध्य प्रदेशला झाले, काँग्रेस कर्नाटकात असताना कर्नाटकला झाले. एकाही राज्याने कांगावा केलेला नाही. कांगावा फक्त महाराष्ट्र करतं, कारण यांना करायचंच काही नाही. कांगावाच करायचा आहे, कांगावे खोर आहे ते.